हाय, मी अस्मिता. मस्ती की भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रव्यापासून एक मस्त, अगदी पटकन होणारा आणि नक्की सगळ्यांना आवडेल असा नाश्त्याचा एक पदार्थ करणार आहोत. यासाठी मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे. हा मी जाड रवा घेतलेला आहे, तुम्ही बारीकही घेऊ शकता. आता यामध्ये 1 वाटी म्हणजे रव्याच्या अर्ध मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. यात मी आता 4 हिरव्या मिरच्या, 1 मोठा असा उभा चिरलेला कांदा घालून घेते, थोडंसं 1 इंच आलं घालून घेते. आता यात मी 1 वाटीभर ताक घालून घेते आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा. तर इथे मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे, अगदी खूप पातळही नाही करायचं. डोस्याच्या पीठापेक्षा थोडंसं घट्ट सरस ठेवायचं. आता यात मी कोथिंबीर घालून घेते आणि 1/2 चमचा खायचा सोडा घालून घेते. सोडा घालणं ऑप्शनल आहे, पण सोडे घातल्यामुळे हे छान हलकं होतं. यात आपण कांदा, गाजर, शिमला मिरची घालू शकतो. आता मी यात 1/2 चमचा मीठ घालून घेते. तर हे अगदी व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. गव्हाचं पीठ, रवा, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी आपल्याकडे कायम अवेलेबल असतात, त्यामुळे मनात करायचा विचार आला की अगदी पटकन आपण हे करून घेऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, साधारण इतपत घट्टसर आपल्याला हे पीठ हवं आहे. गॅसवर मी असं हे एक भांडं ठेवलं आहे, त्यात मी 1/2 चमचाभर तेल घालून घेते. आता आपण त्यात थोडेसे तीळ घालून घेऊ आणि 1/2 चमचाभर बॅटर यात घालून घेऊ. तिळामुळे मस्त खमंग चव येते. आता यावर मी झाकण ठेवते, गॅसची फ्लेम लो करते आणि साधारण 1 मिनिटाने आपण चेक करू, कारण हे व्हायला अजिबात वेळ नाही लागत. आता इथे साधारण 1 मिनिट झालंय. मी आता खालच्या बाजूने चेक करते झालंय का व्यवस्थित, छान फुगलेलंही दिसतंय. मस्त परफेक्ट झालंय. आता आपण बाजूने थोडंसं तेल घालून घेऊ आणि दुसऱ्याही बाजूने असंच लो फ्लेमवर होऊ देऊ. तर दुसऱ्याही बाजूने अगदी मस्त झालंय. तर याला आपण मिनी उत्तप्पा म्हणू शकतो. तर असा हा 1 मिनी उत्तप्पा व्हायला साधारण 2 ते 3 मिनिटच लागतात, अगदी पटापट होतात. फक्त दुसरं करायच्या आधी हे जे तीळ लागलेले असतात ते काढून घ्यायचे. तुम्ही हे एखाद्या छोट्या कढईतही करू शकता. जर तुमच्याकडे छोटी कढई नसेल तर याचे आपण छोटे छोटे अप्पेही करून घेऊ शकतो. मस्त स्पॉन्जी होतात, सॉस बरोबर चटणी बरोबर खूपच छान लागतात. अगदी पटकन काहीतरी नाश्त्याला करायचं असेल किंवा डब्यात द्यायचं असेल तर अगदी बेस्ट ऑप्शन आहे. तर असे हे छोटे छोटे मिनी उत्तप्पे तुम्हाला कसे वाटले जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.